हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला चिकनचे भजी करून दाखवणार आहे तर चिकनचे भजी करण्यासाठी सर्वप्रथम मी इथे दोनशे ग्राम चिकन बोनलेस चिकन घेतलेलं आहे त्यात मी एक चम्मच आळं आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे आलं आणि मिरचीची पेस्ट घेऊ शकता आता त्यात मी दोन चमचे मैदा टाकलेला आहे आणि दोन चमचे मक्याचे पीठ टाकलेलं आहे तुम्हाला जर जास्त कुरकुरीत आवडत असेल तर तुम्ही जास्त मक्याचं पीठ यूज करा आता मी त्यात व एक चम्मच शेजवान सॉस टाकलेला आहे जे रेडीमेड बाजारामध्ये मिळतं ते टाकलेलं आहे आता तर थोडंसं चवीनुसार मीठ एक चम्मच सोया सॉस आणि चिली सॉस हे ऑप्शनल आहे जण टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी देखील चालेल आता हे सर्व पदार्थ मी एकत्रित करून घेतलेले आहेत मी एकत्रित करण्यासाठी इथे पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे चिकन आणि हे पीठ माझा पूर्णपणे एकत्रित झालेलं आहे मी ह्याला एक दहा मिनिट तरी मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहे तर दहा मिनिटे झालेली आहेत तळण्यासाठी मी एका कढहीमध्ये तेल गरम करत ठेवलेला होता अगोदरच आणि हे जे अगोदर मॅरिनेट झालेलं चिकन आहे ते मी आता त्यात सोडणार आहे मिनिमम पंधरा ते वीस मिनिटे तरी मी याला एकदम खरपूस असं तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता ह्याचा हळूहळू रंग देखील चेंज होतो आहे जोपर्यंत डार्क रेड कलर येत नाही तोपर्यंत मी ह्याला तळून घेणार आहे तर माझे हे भजी रेडी झालेले आहेत तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील या रेसिपीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू